एवरीवन, मी अनिता अनिता बोरकर कुक मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत तांदळाचे पापड। एकदम खायला क्रिस्पी लागतात। मला तर हे तांदळाचे पापड खूप आवडतात। तुम्ही पण करून बघा। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। पारंपरिक पद्धतीने मी तांदळाचे पापड कसे बनवतात ते बनवून दाखवणार आहे। एकदम सोपी रेसिपी आहे। तुम्हाला अशा नवनवीन रेसिप्या बघायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राइब करा। बोरकर कुक वरती सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग तांदळाचे पापड कसे बनवतात ते बघूया। इथे मी तांदूळ घेतलेले आहे। हे घरचे घरगुती तांदूळ आहे। तुम्ही कोणते पण तांदूळ घेऊ शकता। हे तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून 3-4 दिवस भिजत ठेवायचे आहे। चला तर मग 2 दिवस झालेले आहे। बघा मस्त तांदूळ फुललेला आहे। तांदूळ फुललेला आहे मस्त। तांदळाचं पाणी काढून घेऊया। तांदळाचं पाणी काढून झालेलं आहे। हे तांदूळ चाळणीमध्ये काढून घेऊया। 15-20 मिनटं तांदूळ चाळणीतच ठेवूया। त्याच्यानंतर मिक्सरवरती बारीक करून घेऊया ही तांदूळ। बघा तांदूळ बारीक करून झालेले आहे। हे चाळून घेऊया। बघा तांदळाचं पीठ चाळून झालेलं आहे। हे जे रवाड आहे, रवाड तांदूळ, याला पुन्हा बारीक मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। इथे तांदळाचं पीठ चाळून झालेलं आहे। एक पातेला घेतलं आहे। इथे पीठ काढून घेऊया। स्वादानुसार नमक घालूया। नमक एकत्र मिक्स करून घेऊया। आणि हे तांदळाचं पीठ भिजवून घेऊया थोडं थोडं पाणी घालून। पिठाच्या गुठळ्या व्हायला नको म्हणून थोडं थोडं पाणी घालून एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। एकत्र मिक्स करून झालेले आहे। याचे पापड बनवून घेऊया। इथे मी 2 ग्लास पाणी उकडायला ठेवलं होतं। पापड बनवून घेऊया। इथे मी एक ताट घेतलेला आहे। ताटावरती हे तांदळाचं पीठ पसरवून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे पापड बनवू शकता। आणि याच्यावरती थोडंसं तीळ, हे घरचे तीळ आहे। पापड तयार आहे। हे पापडाची प्लेट अशी सरळ ठेवायची। 2-3 मिनिट असं सरळ ठेवायचं ताट। दोन ते तीन मिनिट झाले की ताट पलटवून घ्यायचं असं। पुन्हा 2-3 मिनिट झालेले आहे। बघूया पापड पकलं की काय। तर पापड पकलेलं आहे। इथे मी परातमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे। पापड असं उलट्या साईडनी
पाण्यामध्ये घालून घेऊया आणि हे पापडचा कडा आहे त्या असं चाकूच्या साहाय्याने काढून घेऊया. पापड पटकन निघतो. अशाच प्रकारे सर्व पापड बनवून घेऊया. सर्व पापड बनवून तयार झालेले आहे. याला पूर्ण वाढवून घेऊया. चला तर मग तांदळाचे पापड बनवून तयार झालेले आहे. बघा मस्त मस्त पापड, छान पापड झालेले आहे. बघा तुटत पण नाही. बनवताना एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहे तांदळाचे पापड. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. साईडला असलेली बेल आयकनवरती क्लिक करा, जेणेकरून मी अशा नवनवी रेसिपी बनवणार तर तुमच्यापर्यंत पोहोचणार. हॅव अ नाईस डे.